नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर, टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत। उत्तर प्रदेश मधील योगी सरकारने गुन्हेगारांविरोधात मोहीम उघडली आहे। उमेश पाल हत्याकांडानंतर नुकतच अतिक अहमद याचा मुलगा असद अहमद आणि शूटर गुलाम झाशीमध्ये झालेल्या चकमकीत मारले गेले। गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशात चकमकींचे प्रकार वाढलेत। योगी सरकारच्या काळातील एन्काउंटरच्या आकडेवारी विषयीचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। उत्तर प्रदेशमध्ये योगीराज संपवतोय गुंडाराज। गेल्या 6 वर्षात उत्तर प्रदेशमध्ये झाले 10,933 एन्काउंटर। हजारो गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश। उत्तर प्रदेश सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात गेल्या 6 वर्षात आतापर्यंत जवळपास 10,000 अधिक चकमकींची नोंद करण्यात आली आहे। तर अशा चकमकीत ठार झालेल्यांची संख्या 182 झाली आहे। तर पोलिसांची गोळी लागून 5,046 गुन्हेगार जखमी होऊन पकडले गेलेत। गेल्या वर्षभराची आकडेवारी पाहता म्हणजे 16 मार्च 2022 ते 15 मार्च 2023 या काळात चकमकीत 23 आरोपी ठार झाले असून 1,256 आरोपी जखमी झालेत। चकमक झाल्यानंतर केवळ आरोपींना ताब्यात घेण्याचं काम न करता त्यांच्याकडील साहित्यही जप्त केलं जातं। या काळात 1,849 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे। उत्तर प्रदेशमधील कोणत्या भागात किती एन्काउंटर झाले याची जिल्हावार आकडेवारी काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। उत्तर प्रदेशातील जिल्हावार आकडेवारी पाहता मेरठ पोलिसांनी सर्वाधिक 3,152 चकमकी केल्या आहेत। यामध्ये 63 आरोपींचा खात्मा करण्यात आला तर 1,708 जखमी झाले। या घटनांदरम्यान चकमकींमध्ये एका पोलिसाचा मृत्यू झाला तर 401 पोलीस जखमी झाले। या चकमकींमुळे 5,967 आरोपींना अटक करण्यात आली आहे। मेरठ पाठोपाठ आग्र्यात सर्वाधिक चकमकी झाल्या। इथे 1,844 चकमकी झाल्या असून यामध्ये पोलिसांनी 14 आरोपींना मारलंय। यात एकूण 55 पोलीस जखमी झाले आहेत। बरेलीमध्येही 1,497 चकमकींची नोंद झाली आहे। या चकमकींमध्ये 7 आरोपी मारले गेले तर 3,410 आरोपींना पकडण्यात यश आलंय। यातील एका चकमकी दरम्यान एक पोलीस शहीद झाले तर 296 पोलीस आणि 437 आरोपी जखमी झालेत। योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून अनेक गुन्हेगारांना कंठस्नान घालण्यात उत्तर प्रदेश पोलिसांना यश आलंय। असदच्या एन्काउंटर नंतर CM योगी यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये योगी आदित्यनाथ गुंडांना संपवणार असल्याचं सांगतायत। उमेश पाल हत्याकांडानंतर विरोधी पक्षांवर टीका करताना CM योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत माफिया को मिट्टी में मिला देंगे असं म्हटलं होतं। हे वाक्य बरंच चर्चेत आलंय। यापुढे उत्तर प्रदेशमध्ये अजून किती एन्काउंटर होणार हेच पाहणं औत्सुक्याचं आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी, आणि टॉप न्यूज मराठी चॅनल JioTV च्या OTT प्लॅटफॉर्मवर पहा 24 तास।